11 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या समर्थनात आणि केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आणि लखीमपूर खिरी या गावातील कृत्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदचे आवाहन महाविकास आघाडी आणि मित्र पक्षातर्फे करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड शहर सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्षातर्फे बंद करण्यात आले. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा शहराच्या प्रमुख मार्गाने टिळक चौक, भगतसिंग चौक, जयस्तंभ चौक, आंबेडकर चौक, शिवाजीनगर मार्गे फिरून कारंजा बायपास, झाशी राणी चौक येथे येऊन मोर्चाचे समापन करण्यात आले. मोर्चाच्या वेळी केंद्र सरकार विरोधात अनेक प्रकारचे नारे देण्यात आले. तसेच आयोजकांच्या वतीने शहरातील सर्व व्यापारी वर्गांना विनंती करून आपली प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. बंद अतिशय शांततेत पार पाडण्यात आला. मोर्चाच्या समापनानंतर लखीमपूर येथील मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मोर्चा पूर्ण होईपर्यंत शहरातील बहुतांश प्रतिष्ठाने बंदच होती. मात्र मोर्चा संपल्यावर व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने उघडल्याचे सुद्धा दिसून आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. आणि आपण हा निषेध निश्चितच त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या मोर्चाच्या माध्यमातून केलेलं आहे. आपण दिलेल्या सर्वांनी सहकार्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि कोणताही अनुचित प्रकार न करता आपला मोर्चा सांगत आहे इथे करत आहोत. त्याबद्दल मी सर्व आलेल्या उपस्थितांचे, तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि कारण जे शहराचे जे व्यापारी आहेत, जे व्यापारी बंधू आहेत आमचे, त्यांनी एक सकारात्मक प्रतिसाद आम्हाला. कारंजा शहरात सुद्धा महा विकास आघाडीच्या घटक पक्षांनी, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना पिरिपा यांच्या वतीने या बंदचे आयोजन केलं. कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत.